रीना आणि शीना एका व्यवसायामध्ये भागीदार आहेत. बर, भागीदार आहेत, भागीदारीचं गणित आहे. 8 महिन्यांच्या मुदतीसाठी 35,000 रुपये रीनाने गुंतवलेले आहेत आणि शीनाने काय केलं, 10 महिन्यांच्या मुदतीसाठी 42,000 रुपये गुंतवलेले आहेत. तर शेवटी या व्यवसायातून 31,570 रुपये इतका नफा झाला असेल, तर त्यामध्ये रीनाचा वाटा विचारलाय तुम्हाला किती आहे. ठीक आहे, आता याचं एक सूत्र आहे मित्रांनो, सूत्र पहा काय, नफ्याचे गुणोत्तर. काय लिहायचंय, नफ्याचे गुणोत्तर पहिल्यांदा काढायचं असतं. याच्यामध्ये नफ्याचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या भांडवलाचं जे काय गुणोत्तर असेल ते, हा भांडवल गुणोत्तर गुणिले एकूण मुदतीचं गुणोत्तर, जी काय मुदत असेल ती मुदत गुणोत्तर. ठीक आहे, पहिल्यांदा नफ्याचं गुणोत्तर काढून घ्यायचं तुमचं काय येते ते, हे लिहून घेतलं तरी चालन, तुम्ही नवीन आहे भागीदारीवरती असणार गणित आहे, ह्याचे हे सूत्र आहे. ठीक आहे, आता पहा आपल्याला काय काय सांगितलं त्यांनी. आपल्याला काय करायचंय, रीना आणि शीना बरोबर का, हा यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. बर, यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढणार आहे, रीनाने किती भांडवल गुंतवलेलं आहे रे, किती त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर. रीना आणि शीना, रीनाने 8 महिन्यांच्या मुदतीसाठी 35,000 रुपये गुंतवलेले आहेत. किती, 35,000 भांडवल गुंतवले तिने बरोबर का, आणि शीनाने किती गुंतवलेले आहे रे, 42,000 रुपये गुंतवले का, 42,000 रुपये, हा गुणिले मुदत. रीनाने किती महिन्यांसाठी गुंतवलेलं आहे, 8 महिने, आणि शीनाने किती महिन्यांसाठी गुंतवलेलं आहे, 10 महिने. हे सगळा कार्यक्रम पहिल्यांदा करून घ्यायचा तुम्ही. ठीक आहे, मग आपलं नफ्याचं गुणोत्तर येणार आहे मित्रांनो. करा रे याचं गुणाकार, हा ना काय येते बघा, भागिले बिगिले करून बघा, हे 0 गेला, इथं 0 गेला, भाग द्या आता सगळीकडे. 405 भाग द्यायचं, 7 भाग द्यायचं, 7 5 35, 7 6 42, 0 बरोबर का, 8 5 40 6 60 राहते का रे असं काहीतरी, म्हणजे 2 6 3 उत्तर राहते त्याचं. आले का प्रत्येकाचं 2 6 3, ए आले का 2 6 3 गुणोत्तर, आले का तुमचं नफ्याचं गुणोत्तर निघलं का 2 6 3, हे केलं ना आपण इथं फक्त भाग दिला इकडून तिकडे तिकडून इकडं, काय नाही केलं, 2 6 3 उत्तर येते त्याचं. म्हणजेच काय, रीना आणि शीनाचे नफ्याचं गुणोत्तर किती आले, 2 6 3 आले बरोबर. एकूण नफा किती झालेला आहे त्यांना, एकूण नफा भागिले गुणोत्तरांची बेरीज, पुढचं सूत्र आहे परत भागीदारीचं, गुणोत्तरांची बेरीज आणि गुणिले जी जिचं विचारलंय का तिचं गुणोत्तर लिहायचं. तिथं कुणाचं विचारलंय, रीनाचं विचारलंय का, कुणाचं, रीनाचंच विचारलंय का, रीनाचा वाटा विचारला ना आपल्याला, मग रीनाचा वाटा किती असणार आहे, 2 असणार आहे बरोबर ना, हे 2 हे नफ्याचं जे गुणोत्तर आहे का, त्या गुणोत्तराची बेरीज करायची, छेदस्थानी लिहायची, आणि जिचं विचारलंय का तिला इथं गुणिले पुढे लिहायचं आहे, आणि वरती त्यांचा एकूण नफा झालेला आहे तो लिहायचा आहे. किती किती नफा झालाय त्यांना एकूण, 31,000 किती झालाय, 7 5 70 आहे, 31,570 आहे का, 31,570 भागिले किती आहे गुणोत्तराची बेरीज किती, यांची 2 + 3 किती, 2 + 3 गुणिले रीनाचं विचारलंय ना म्हणून 2 आलं लक्षात. हे सुद्धा सूत्र आहे, पुढचं सूत्र आहे याचं, हे नफ्याचं गुणोत्तर गुणिले बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर असतं. मग जे नफ्याचं गुणोत्तर येतं का, त्या गुणोत्तराची बेरीज खाली लिहायची, आणि गुणिले तिथं विचारलंय का तिचं गुणोत्तर तिथं लिहायचंय पुढं, आणि वरती जे लिहायचंय ते एकूण त्यांना झालंय ना नफा लिहायचंय, आलं लक्षात. म्हणजे आता इथं किती होते बघा, 31,570 भागिले 5 × 2 बर, द्या 5 भाग, 5 × 30 एक उरला, 5 × 3 = 15 बरोबर का, हा 5 × 1 = 5, 2 उरले 5 × 4 = 20 म्हणजे 63 × 14 × 2 करा परत, 4 × 2 = 8, 2 × 2 = 3, 3 × 6 = 12 आहे का, 12,628 उत्तर. आपलं गणित मोठं होतं बरं का, हे याच्यात 2 सूत्र लागतात भागीदारीमध्ये. कोणतं, नफ्याचं गुणोत्तर सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं त्यांचं, भांडवलाचं गुणोत्तर गुणले मुदतीचं गुणोत्तर असते. ठीक आहे, बर, नफ्याचं गुणोत्तर काढून घेतल्यानंतर आपलं गुणोत्तर आले 2 6 3, मग आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा त्यांना किती दोघींना मिळून फायदा झालाय ते वरती लिहायचं का बाळ, त्याच्यानंतर छेदस्थानी ह्या गुणोत्तराची बेरीज लिहायची, आणि गुणिले जर तुम्हाला रीनाचं विचारलं असेल तर वरचं, आणि शीनाचं विचारलं असेल तर खालचं, बरोबर तिला किती वाटा भेटणार ते भेटते, आलं लक्षात.